मुंबईच्या इतिहासाचा अविभाज्य भाग असलेले गड आज दुर्लक्षित आहेत. अस्वच्छतेचे साम्राज्य किल्ल्यांवर पसरलेले असताना संगम प्रतिष्ठानचे तरुण मुंबईतील 5 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढे सरसावलेत. दर आठवड्याच्या रविवारी हे तरुण गड सफाईसाठी एकत्र येतात. 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सायन किल्ल्यावर स्वच्छता अभियान सुरू झालं. गेल्या 3 आठवड्यापासून गड सफाई करत या स्वच्छता दूतांनी तब्बल 50 ते 60 गुणीहून अधिक कचरा गोळा करत सायनच्या किल्ल्याचा कायापालट घडवून आणलाय. सायनमध्ये गड आहे, किल्ला आहे हे कोणाला माहीतच नव्हतं आजपर्यंत. खाली ब्युटिफिकेशन करून ठेवल्यामुळे फक्त खाली गार्डन एरिया आहे एवढंच आतापर्यंत नॉलेज होता, पण त्याच्या वर अजून काहीतरी आहे ज्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे हे कोणाला माहीत नसल्यामुळे आम्ही विचार केला की दिवस वाया घालण्यापेक्षा आपण एकत्र येऊन ह्याला साफ करण्याचा उपक्रम राबवू शकतो. हे काम करत असताना प्रशासन इथलंही आर्कियोलॉजी डिपार्टमेंट वगैरे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांचा प्रचंड सपोर्ट मिळतो आहे. आणि जर प्रशासनाचा सपोर्ट नसता तर कदाचित आम्ही हे करू शकलो नसतो. 1 मे त्यानंतरचा आठवडा आणि आत्ताचा हा 3रा आठवडा, मला वाटतं हे मिशन 6 महिन्यापर्यंत जर असं प्रॉपर चाललं, आता तुम्ही बघितलं की ते आय लव यू वगैरे हे जे प्रकार आहेत हा हिडीस प्रकार आहेत जे किल्ल्यांवरती हे अपेक्षित नाहीत, पण हे करण्यासाठी आपण कुठेतरी दक्ष नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि म्हणून आम्ही मी त्यांचा एक दक्ष नागरिक म्हणून किंवा या मुंबई शहराचं दायित्व आहे माझं, माझी जबाबदारी की हे शहर माझं आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत आहे. यापूर्वी देखील या युवकांनी मुंबईतील सागर किनारे स्वच्छ आणि सुंदर करत अनेकांना प्रेरित केलं होतं. आता त्यांनी किल्ल्याच्या सुशोभीकरणाकडे मोर्चा वळवलाय. किल्ले सफाईच्या या कामात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अंध तरुणांनी देखील सहभाग घेतला. त्यांना एवढंच सांगावं असं वाटतं की त्यांनी स्वच्छ भारत अभियानाशी जुळावं आणि इकडे येऊन महाराष्ट्राचे जे 4 किल्ले आहेत आपल्या मुंबईचे, मुंबईतील 4 किल्ले आहेत महाराजांचे, ते क्लीन करण्यात तरी हातभार लावावा आणि स्वच्छ भारत अभियानाशी जुळावं सगळ्यांनी. गडकिल्ल्यांची दुरावस्था करणारे, तिथे जाऊन पार्टी करणाऱ्या अनेकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम हे तरुण करतायत. मुंबईतल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याचं ह्या तरुणाईने ठरवलं आणि सुरू झाली एक नवीन स्वच्छता मोहीम. मात मुंबईतल्या गडकिल्ल्यांवरती असणारी ही अस्वच्छता अनेक तरुणांना बोचली आणि त्यातून सुरू झाला हा स्वच्छतेचा नवा प्रवास. अनेक तरुण ह्या गडकिल्ल्यांवर येऊन आपलं प्रेम व्यक्त करतात, भिंतींवरती वाटेल ते लिहत असताना ही एक आगळी वेगळी तरुणाई आहे ज्यांनी आपल्या कृतीतून स्वच्छ भारत घडवायचं ठरवलंय. त्यांच्या या कृतीला अनेकांनी दाद दिली आहे आणि म्हणूनच अनेकांना मार्गदर्शन करणारे हे तरुण उद्याच्या भविष्याचे आदर्श नागरिक बनू शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सह सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.